मागच्या वर्षी 2023 मध्ये करमाळ्यातल्या सौदे गावात फार्मर कपचा डंका नाही तर बिगुल वाजलं होतं। गावातल्या तरुणांना एकत्र बांधत माजी सैनिक जगदीश कदम यांनी तयार केला होता रॉयल फार्मर शेतकरी गट। उत्कृष्ट कामगिरी करत या गटाने फार्मर कपचं मैदान गाजवलं आणि राज्यात चक्क तिसरा क्रमांक पटकावला। गटाचे नाव आहे रॉयल फार्मर शेतकरी गट। या गटाच्या विजयाची पताका करमाळा तालुक्यात उंच फडकली आणि मग यंदा 2024 मध्ये या बटालियन पासून प्रेरणा घेत तालुक्यात आणखी 3 बटालियन मैदानात उतरल्या। माजी सैनिक सुनील दौंडे यांचा तिसरे गावाचा कृषी योद्धा फिसरे शेतकरी गट। एक्स सर्व्हिसमन नाईक शंकर शिंदे यांचा शेलगावचा कृषी क्रांती शेतकरी गट आणि माजी सैनिक संतोष जाधव यांचा वीट गावचा बळीराजा शेतकरी गट। देशाच्या सीमेची रक्षा करणाऱ्यांना शेतीच्या मैदानात का उतरावंसं वाटलं, चला जाणून घेऊया। सौंदर्यजी जे कदम मेजर आहेत त्यांचं मी ऐकलेलं, त्यामुळे माझ्यात मी एक जिद्द निर्माण झाली की मी सुद्धा करू शकतो। जसं की लोखंडाला लोहचुंबक ओढून घेतो त्या पद्धतीने मला एकदम फार्मर कंपनी ओढून घेतलं त्यांच्याकडे। एक इंडियन आर्मीचा सोल्जर म्हणल्यानंतर एक भावना नेहमीच असते, काय असते की एकट्याने पुढे नाही जायचं, सर्वांनाच घेऊन पुढे जायचं। गटबांधणीसाठी या माजी सैनिकांनी नक्की कुठले डावपे चाखले? मी काय केलं, गावात जी पोरं बॅट बॉल मोबाईल घेऊन पबजी खेळत बसायची, त्यांना हिरला दुवर मी गावात। त्यांना म्हणलो अरे आपण असं आता फार्मर कप चालू झालाय, त्याची एक टीमच बनवू आपण। तर तिथली जवळजवळ 20-25 पोरं होती, त्यातली 10-15 जण तयार झाले। या माजी सैनिकांमुळे मिलिटरी मधली कडक शिस्त आता शेतीत उतरली आहे। कोणतंही कार्य करताना अनुशासन फार गरजेचं आहे, भले ते युद्ध असू द्या या शेती असू द्या, टायमाचं असं तंतोतंत पालन करतात। आता मला फोन करतात सारखे, मेजर तुम्ही या लवकर, हे करायचं आपल्याला, ती करायचंय, रक्तच भरल्यासारखंच केलं की टाइम म्हणजे काय आहे ती। तर आमची एक ही पलटणच तयार आहे, एक तुकडी ही आमची। कडक शिस्त आणि SOPs यांच्या वापरामुळे आज या गटांच्या शेतातलं पीक मस्त पैकी डुलतंय। रानातलं पीक पाहूनच आम्हाला इतका आनंद होतोय की बक्षिसापेक्षा भारी वाटते, हेच आमचं बक्षीस। करमाळ्यातल्या आजी माजी सैनिक कल्याणकारी संघटनेने सुद्धा या 4 योद्ध्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे। हे तर आमचीच मातृभूमी, आमचीच शेती माता आहे, हिचं संरक्षण करण्यासाठी आम्ही माजी सैनिक संघटना जीवाचं रान करेल। येणाऱ्या काही वर्षांमध्ये गटशेतीचं हे लोण करमाळा तालुक्यात वणव्यासारखं पसरत जाणार आहे यात शंका नाही। आज 4 आहेत, उद्या 40 होतील आणि पुढच्या वर्षी अजून 400 होतील। 400 सैनिक याच्यामध्ये सक्रिय राहतील एवढी मला खात्री आहे।